उत्तर महाराष्ट्र टाइम्स, नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। संपूर्ण महाराष्ट्रात गावठी हातभट्टी दारू उच्चाटन सुरू असल्यानं विभागीय उपायुक्त श्री तडवी, अधीक्षक श्री शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली लोहनेर आणि कामूत शिवार तालुका देवळा जिल्हा नाशिक येथे विशेष मोहीम राबवून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गावठी हातभट्टी दारू निर्मिती केंद्रावर छापा टाकून तेथील बेवारस स्थितीत काही मुद्देमाल मिळून आल्यानं आणि आरोपींचा शोध न लागल्यामुळे गावठी दारू निर्मितीसाठी लागणारे गुळ मिश्रित रसायन 600 लिटर, प्लॅस्टिक तसेच लोखंडी ड्रम, चाटू, प्लॅस्टिक कॅन असा दारूबंदी गुन्ह्याखालील मुद्देमाल जागीच नाश करण्यात आला असून त्यात अंदाजे एकूण 15,500 रुपये किमतीचा दारूबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल मिळून आला आहे। सदर गुन्ह्यात सामील आरोपींची माहिती काढण्यात येत असून सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 चे निरीक्षक श्री देवदत्त पोटे तसेच मालेगाव विभाग दुय्यम निरीक्षक श्री कडभाणे तसेच कॉन्स्टेबल सर्वश्री अहिरे, जाधव, गांगुडे, पानसरे, गाडे यांनी पार पाडली आहे। उत्तर महाराष्ट्र टाइम्ससाठी सचिन आव्हाड, नाशिक।